किती जबरदस्त पंतप्रधान आहे भाऊ, कमालच मानल्या पयाला, ठीक आहे. आणि ती 11,000 कोटी घेऊन पैसे साले हे तिथून घंट्या दाखवतो आपल्याला. हा तो माल्या म्हणते 11,000 कोटी कर्ज आहे, ते म्हणते मी मुद्दल भरतो म्हणते 5,000 करोडच जमन का म्हणते तिथून म्हणते. पण नरेंद्र मोदी म्हणे मी त्याला आणतो. अबे ब्लॅक मनी दाखवलं तो 2014 इतका ब्लॅक मनी स्विझरलँडच्या बँक मे है, वो मैं लाऊंगा 100 दिन में नहीं लाया, तो मेरा नाम दुसरा रंग देना, 56 इंची सीना कुठं गेला बे 56 इंची सीना. काही लोकांनी याचा राग घेऊ शकते, जे भक्त असन त्याला वाटन का साला मास्तर पुरा फाडून राहिला. अबे जे खरं आहे ते खरं आहे आणि खरं झोमत असते हे लक्षात ठेवा. भारतात फक्तच मोदीचं सरकार आलं तेव्हापासून पैसेवाले लोक पैसेवाले होत आहे आणि गरीब लोक गरीब राहत आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, इकॉनॉमीचा रूल आहे. गरीब लोकांच्या घरी पैसे गेले तर तो मार्केटमध्ये जाईन, बायकोला साडी घेईन, पोट्याल ड्रेस घेईन, कपडे घेईन, सायकल घेईन, फोर व्हीलर घेईन, बाईक घेईन. मार्केटमध्ये वस्तूची मागणी वाढली का कंपन्याचं उत्पादन वाढते, उत्पादन वाढलं, उत्पादन वाढवायला लावलं का त्याच्या कंपनीला जास्तीचे एम्प्लॉय लागते, मग रोजगार वाढते. असं ते चेन आहे. पण लोक गरीब लोकांच्या घरी पैसे गेले पाहिजे. साधं लॉजिक आहे, इकॉनॉमी वाढवायचं भाऊ म्हणा, बापू म्हणा, ठीक आहे. आमच्या ठीक आहे अकाउंटमधले तुनं पैसे बी काढून घेतले का बापू, ठीक आहे. आम्हाला बँकेत ठेवायला पैसे लागून राहिले आता, ठीक आहे. ATM मधून काढले, दुसऱ्या ATM मधून पैसे काढले का 20 रुपये कटते का डायरेक्ट. हा मिनिमम बॅलन्स मेंटेन करा म्हणते. एखाद्या माणसाची बायको बिमार पडली, अकाउंटला 10,000 आहे आणि त्याला जर बिल 7,500 आलं तर तो अकाउंटमधले 7,500 काढते. 5,000 मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवा म्हणते. कुठून ठेवण, नाही बॅलन्स मेंटेन ठेवलं तर 500 रुपये प्रति महिना काटते का त्याचे. हा अबे मुक्या आण्याचे अंबानीचे पोट्टे का, ठीक आहे. मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवू शकते. गोरगरिबाचे लोक कसे मेंटेन ठेवून भाऊ मिनिमम बॅलन्स. मिनिमम बॅलन्सचा भूदंड तुमच्यासारख्या गोरगरीब लोकांवर आहे तरी तुमचे डोके नाही जागृत होऊन राहिले. का करावं आता, हा किती फेकाव, किती खोटं बोला हे तो सोडा. आत्ता अधिवेशन झालं, आत्ताच्या अधिवेशनामध्ये आमचा बापू लोकसभेत म्हणते हा आगदुरल्या दिवशी का 8 करोड लोकांच्या घरी नयानं पाणी जात आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत म्हणते बापू 11, ठीक आहे, 11 करोड लोकांच्या घरात कुटुंबाले नयान पाणी जात आहे. सालं 23 तासात 3 करोड लोकांच्या घरी नयानं पाणी पोचलं. बा मले व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ आहे आपल्यापाशी, ठीक आहे. मले विचारच आला का डेव्हलपमेंट आहे खतरनाक साला. असा पंतप्रधान भारताला कधी न भूतो न भविष्यती लाभन. देशाच्या पंतप्रधानासोबत थोय गुजराती, ठीक आहे, मुकू मुक्या अन्या भाऊसाहेब थे बी गुजराती. आणि याच्यासोबत तुम्हाला सांगतो हे दोनच, ठीक आहे, भारतातले हे दोनच उद्योगपती झरझर झरझर वरतं चालले. हे कसे चालले, याच्यामागं कोणाचा हात आहे, तर लोकांनं काही डोळ्यावर पत्त्या नाही बांधल्या आहे, ठीक आहे. सरकार जरी लोकांना चिवत्या समजत असन तर एवढे चिवत्या लोक नाही आहे भारतातले, ठीक आहे. हेच दोन लोक कसे वाढून राहिले भारतातले उद्योगपती आणि लोकांचा पैसा कसा डुबून राहिले, याच्यामागं कोणाचा हात आहे. आणि भारताचा पंतप्रधान, ठीक आहे, अदानीचं संसदेत नावही घ्यायला तयार नाही आणि उत्तर बी द्यायला तयार नाही, ठीक आहे. कोण होय, जवाई होय का तुमचा, तुम्ही सासरे होय का त्याचे, ठीक आहे का, कोण होय ह्या, हाय का नाही. तर हे दोन माणसं असा 41 वर्षात, आत्ता तुम्हाला सांगतो मार्च 2022 ते जानेवारी 2021 पर्यंत असा वाढला याचा ग्राफ. मी तुम्हाला ग्राफ गिफ्ट सगळेच दाखवतो, ठीक आहे.